मंडळी सिल्कच्या काठापदराच्या साड्या प्रत्येकीलाच हव्या हव्याशा वाटतात. लग्नात किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी तुमचं सौंदर्य खुलवण्यात या साड्यांचा खूप मोठा वाटा असतो. पण बऱ्याच महिलांना साड्यांमधील प्युअर सिल्क आणि आर्टिफिशियल सिल्क यातला नेमका फरक कोणता हेच कळत नाही, त्यामुळे त्यांची फसवणूक देखील होऊ शकते. म्हणूनच खरी कांजीवरम साडी ओळखण्याच्या 7 टिप्स आज तुम्ही पाहणार आहात. या 7 टिप्समधील तिसऱ्या टिपमुळे कांजीवरम साडीबद्दलचा असणारा तुमचा गैरसमज दूर होईल व 6वी टिप पाहिल्यावर साडी खरेदी करतेवेळी तुमची फसवणूक होणार नाही हे नक्की. चला तर मग आपण या 7 टिप्समधील पहिली टिप पाहूयात. टिप नंबर 1. खऱ्या कांजीवरम साड्यांची कमीत कमी विक्री किंमत साधारणपणे 5 ते 6 हजारांपासून सुरू होते. तसेच जास्तीत जास्त 10, 20 ते 40 हजारांपर्यंत या साड्यांच्या किमती असू शकतात. साडीची बॉर्डर, पॅटर्न, वर्क यावरून किंमत ठरत असते. या साड्या खास गट्टी बॉर्डरसाठी ओळखल्या जातात. टिप नंबर 2. आर्टिफिशियल सिल्क साड्या 1,000 ते 2,500 रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होतात. आर्टिफिशियल सिल्कच्या साड्यांचा पोत कडक असतो, तुलनेने प्युअर सिल्क साड्या खूप सॉफ्ट असतात. आर्टिफिशियल सिल्कला शक्यतो गठ्ठी बॉर्डर नसते, फिनिशिंगमध्ये खूप फरक दिसून येतो. टिप नंबर 3. अनेकांचा असा गैरसमज असतो की कांजीवरम साडी ही त्यावरील डिझाईन्समुळे वजनाला जड असते, पण असं अजिबात नाही. खरी कांजीवरम साडी ही हलकी आणि सॉफ्ट असून जास्त वजनदार नसते. साडी विकत घेताना ती वजनदार लागते की हलकी याची नक्की खात्री करून घ्या. टिप नंबर 4. साडीची जरी कशी आहे ते व्यवस्थित पहा. त्यासाठी तुम्ही साडीची जर खेचून पहा. याचा धागा लाल न दिसता पांढरा दिसला अथवा अन्य कोणताही रंग दिसला तरीही साडी खरी कांजीवरम साडी नाही हे समजून जा. शक्यतो कांजीवरम साडीचा धागा हा लालच असतो, कारण लाल रेशमाच्या धाग्यांपासून ही साडी तयार करतात. टिप नंबर 5. मूळ कांजीवरम साडीचा पल्लू किमान 6 ते 8 इंच लांब आणि रेशमी कापडाचा असतो. इतकेच नाही तर मूळ कांजीवरम साड्यांच्या पल्लू डिझाईन्स देखील पारंपरिक आहेत, जसे की मुघल पॅटर्नने प्रेरित भरतकाम केलेली रचना किंवा मंदिराचे कोरीव काम. टिप नंबर 6. एवढ्या प्रयत्नानंतरही तुम्हाला खरी आणि खोटी यात फरक करता येत नसेल तर तुमची कांजीवरम साडी अंगठीच्या मधोमध काढण्याचा प्रयत्न करा. होय, अस्सल कांजीवरम साडी अंगठीच्या मध्यभागी सहजपणे बाहेर येईल. टिप नंबर 7. तुमच्या कांजीवरम साडीच्या भरतकामासाठी वापरलेले धागे तुमच्या साडीच्या पृष्ठभागाच्या दिसण्याशी म्हणजे बॉर्डरशी जुळत नसतील तर समजा तुम्ही खूप चांगल्या किमतीत बनावट कांजीवरम साडी घरी आणली आहे. मंडळी या टिप्स जरूर लक्षात ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत. धन्यवाद.